आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हनबरवाडीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य शर्यती संपन्न. इचलकरंजीच्या आकाश भिषेची बैलगाडी प्रथम. चिकोडी तालुक्यातील हनबरवाडी येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त सदाशिव कागले युवा मंच व भारतीय जनता पार्टी हनबरवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या बैलगाडी शर्यतीत आकाश भिसे इचलकरंजी याच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम 7,000 व निशाण मिळवले, तर संदीप पाटील कोल्हापूर यांनी द्वितीय आणि नारायण गाडगीळ पाचगाव यांनी तृतीय क्रमांक पटकावून रोख रक्कम 5,000 व 4,000 बक्षीस व निशाण मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक दत्ताबाळा खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्योतिप्रसाद जोल्ले कोगनोळी, बिरेश्वर चेअरमन कुमार पाटील, रंगराव कागले, मलगोंडा पाटील आडी, MY हवालदार हंचिनाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या शर्यतीत अन्य निकाल असे जनरल एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत युवराज खोत हनबरवाडी, अरुण खोत हनबरवाडी, आकाश पाटील आडी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. घोडागाडी शर्यतीत धनाजी गोरडे कोगनोळी, धीराज आपराध बोरगाव, सागर शिंदे हनबरवाडी यांनी क्रमांक पटकावले. बगट बैलगाडी शर्यतीमध्ये अरुण खोत हनबरवाडी, बंडा खिलारी दानोळी, युवराज खोत हनबरवाडी यांनी क्रमांक मिळवले. बिंदाती एक बैल एक घोडा गाडी शर्यतीत बंडा खिलारी दानोळी, आप्पासो खोत हनबरवाडी, धनाजी खोत हनबरवाडी यांनी क्रमांक पटकावून रोख रक्कम व निशाण मिळवले. बक्षीस वितरण सदाशिव कागले, धनाजी कागले, बाळासाहेब कागले, विलास नाईक, नंदकुमार ढाले, सुभाष करंजे, प्रीतम शिंत्रे, सचिन पाटील, कृष्णनाथ खोत, अरुण खोत, युवराज खोत, रघुनाथ खोत, अनिल खोत, संदीप खोत, रमेश खोत, गोपाळ शिंदे, नागाप्पा खोत, सागर शिंदे, अक्षय शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने शर्यत शौकीन उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हनबरवाडीहून अनिल पाटील.